श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी किरण आपल्या सर्वांचे परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रियलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन असेल त्याला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला जेव्हा पण आपल्या चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ माहिती काही टाकेल तेव्हा आपल्याला सर्वात आधी नोटिफिकेशन येतील. तर मित्रांनो, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्वामींची नित्यसेवा कशी करावी. तर आजचा विषय आपला असा आहे की आपल्या स्वामींच्या नामामध्ये किती शक्ती आहे आणि आपल्या स्वामींचं जे नाम आहे श्री स्वामी समर्थ हा जो शब्द आहे ह्या शब्दामध्ये किती सारी शक्ती आहे. बघा मित्रांनो, आपल्याला जर संकल्पयुक्त ह्या शब्दाचा लाखानुसार जप करायचा असेल तर कसा करावा आणि ताई आम्हाला करायचा आहे तर आम्ही कसा संकल्प सोडावा, आज हीच माहिती मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपले असे भरपूर सेवेकरी आहे, आजी आजोबा आहे, वयाने मोठे आहे, त्यांच्यामुळे कोणती सेवा होत नाही आणि आपण पण आपल्या लाईफमध्ये भरपूर बिझी असतो, मग आपल्यामुळे सेवा होत नाही. मग आपण स्वामींची अशी कोणती सेवा करावी आणि आपला संकल्प स्वामींसमोर मांडावा की आपली इच्छा पूर्ण होईल. तर बघा मित्रांनो, मला असं वाटतं की स्वामींचं जे हे नाम आहे श्री स्वामी समर्थ ह्या नामामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही नाही दुसरी सेवा केली आणि हा नामाचा जप जरी केला तरी तुम्हाला भरपूर अशी प्रचिती येईल. आपल्या चॅनलवरती मागे आपण एक अनुभव बघितलेला आहे चिपळूणच्या ताईंचा की त्या ताईंनी 6 लाख स्वामींचा शब्द आहे त्या संकल्प सोडून त्या जपाचा हे केला होता, जप केला होता, सिद्ध केला होता त्यांनी, म्हणून 6 लाख वेळा त्यांना 2 महिने लागले होते. तर बघा मित्रांनो, आपण पण असं करू शकतो. जर आपली कोणती समस्या असेल, आपलं घर होत नसेल, आपल्याला नोकरी लागत नसेल आणि आपल्यामुळे स्वामींची नित्यसेवा होत नाही, कोणतं पारायण होत नाही, मग आपण हे जे जप आहे याचा संकल्प स्वामींवरती सोडून आपण हा जप सिद्ध करू शकतो. तर कसा? तर बघा मित्रांनो, श्री स्वामी समर्थ याचा तुम्ही 1.25 लाख वेळा पण जप करू शकता. कोणी 2 लाख करतं, कोणी 3 लाख करतं, कोणी 6 लाख करतं, हे आपल्यावर आहे की आपल्यामुळे किती जप होईल आणि आपल्यामध्ये किती शक्ती आहे तेवढी करण्याची. पण जेव्हा पण आपण स्वामींची कोणती सेवा करतो तर स्वामींना एकच विनंती करायची की स्वामी, मी हा संकल्प करती आहे, माझं हे काम होऊ द्या, मला शक्ती द्या आणि माझ्याकडनंही करून घ्या. तर बघा, आपल्याला हा संकल्प सोडण्यासाठी, ह्या शब्दाचा जप करण्यासाठी नाहीतर देवासमोर बसायची गरज आहे, नाहीतर कुठे उठता बसता पण तुम्ही हा जप करू शकता. बघा, जेव्हा पण तुम्हाला जप सुरू करायचा आहे तेव्हा तुम्ही एक वेळा स्वामींसमोर बसून आपली जे पण प्रॉब्लेम असेल ती सांगा आणि तो संकल्प स्वामींना सांगा की स्वामी, मी आजपासनं तुझा हा संकल्प करत आहे, एवढ्या एवढ्या लाखाचा हा जप मी तुझ्या नामाने करणार आहे, तर माझं हे काम होऊ दे. आणि बघा मित्रांनो, आता तुम्ही तर हे करणार पण मग तुम्हाला प्रश्न पडेल की ताई, हा जो श्री स्वामी समर्थ शब्द आहे हा मोजायचा कसा, काउंट कसा करायचा? तर बघा मित्रांनो, एक मशीन मिळतं काउंट करण्याची, 150 किंवा 100 रुपयाची तुम्हाला मिळून जाईल. इलेक्ट्रिकच्या दुकानावर बघायचं, कुठं स्टेशनरीच्या, त्यांना म्हणायचं काउंट करायची मशीन द्या, मला जप काउंट करायचं आहे. ती मशीन घेऊन यायची मित्रांनो, त्याचं तुम्ही बटन जरी दाबलं आणि श्री स्वामी समर्थ तुम्ही जितक्या वेळ म्हणणार तितक्या वेळ ती मशीन तुमचा जो शब्द आहे तो काउंट करते. म्हणजे जेणेकरून इझिली तुम्हाला कळेल की मी किती वेळा हा जप म्हणत आहे. जशी तुम्ही सुरुवात केली आणि जेवढ्या दिवस तुम्ही करणार आहे तेवढ्या दिवस तुमचे जे शब्द आहे श्री स्वामी समर्थ ते काउंट केले जातात. पण तुम्हाला त्याचं बटन दाबावं लागतं आणि तेव्हा तुमच्या हातामध्येच ती मशीन ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो, जर तुमच्यामुळे हे पण शक्य नाही झालं तर काय करायचं, वही आणि सरळ पेन घ्यायचा
आणि जेव्हा आपले काम झाले आणि आपल्याकडे भरपूर वेळ असतो तेव्हा वहीन पेन घ्यायचं आणि श्री स्वामी समर्थ लिहायचं आणि जेवढ्या लाखाचा संकल्प केला आहे तेवढ्या लाखांनी लिहायचं आणि कोरी वही घ्यायची त्याच्यावरती लिहायचं. तुम्ही हा पण एक उपाय करू शकता, त्याच्यानुसार पण तुम्ही श्री स्वामी समर्थ जप लिहू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यामुळे ते पण शक्य नाही आहे तर तुम्ही माळ घेऊन पण करू शकता. माळीमध्ये 108 मणी असतात आणि तुम्ही ते माळ घेऊन पण त्याचं कॅल्क्युलेट करून तुम्ही तेवढ्या माळ घेऊन तुम्ही तो संकल्प पूर्ण करू शकता मित्रांनो. कारण आपल्याला मोजायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की मी किती दिवसामध्ये हा माझा संकल्प पूर्ण करू शकते आणि मला स्वामी किती दिवसामध्ये प्रचिती देतील. कारण बघा मित्रांनो, खूप जणांची अशी इच्छा असतं की मी पण स्वामींचा हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मी पण सिद्ध करावा आणि माझा संकल्प मी स्वामींसमोर सोडावा आणि स्वामींनी पण मला त्यांची प्रचिती द्यावी. तर मित्रांनो, मी जी ही माहिती सांगितलेली आहे याच्यानुसार पण तुम्ही करू शकता. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की ताई आम्हाला करायचं आहे, मग आम्ही कधीपासनं सुरू करावं, कोणत्या दिवसपासनं? तुम्ही स्वामींचा गुरुवार दिवशीपासनं पण सुरू करू शकता, जो दिवस तुम्हाला शुभ वाटतो त्या दिवसपासनं. आता पितरपाठचे दिवस चालू आहे, हे अमावस्या झाल्याच्या नंतर तुम्ही करा. कारण आता ह्या 4-5 दिवसामध्ये करू नका. आता 4-5 दिवसांनी हे पितरपाठचे हा जो महिना आहे हा खतम होऊन जाईल आणि तुम्ही स्वामींसमोर बसून अगरबत्ती लावून तेव्हा संकल्प करा की स्वामी, मी एवढ्या एवढ्या दिवसाचा हा तुझा संकल्प करत आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण कर स्वामी. बघा, तुम्ही जेव्हा हे सुरू करणार तुम्हाला नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. पण मनोभावाने करा आणि कर्म चांगले करा. कोणी जर मदतीला येत असेल तर त्याची मदत करा, मुखामधनं चांगले शब्द काढा. आणि कोणी पण स्वामींविषयी तुम्हाला माहिती विचारत असेल तर मित्रांनो, त्यांना मदत करा, त्यांना माहिती द्या. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते वाटल्यामुळे तुमचं ज्ञान कमी नाही होणार, उलट स्वामी तुम्हाला आणखीन जास्त ज्ञान देतील. म्हणून मदत करा, जेणेकरून स्वामी तुमची मदत करतील. आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्याला आणखीन काही माहिती हव्या असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपल्या चॅनलची लिंक ही आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.